नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनल मित्रांनो. आज आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट पेपर क्लास टेंथ सब्जेक्ट इंग्लिश. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तर यांचे दोघेही बघणार आहोत. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, डू एज डायरेक्ट एनी फाईव्ह, त्यामधील फर्स्ट कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर. तर यामध्ये बघायचं आहे फर्स्ट लेटर काय, तर एफ आय डॅश जी एच टी, आणि सेकंड काय टी डॅश यू टी एच. तर यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे जो शब्द टाकायचा की जेणेकरून हा शब्द पूर्ण होईल याचं उत्तर बघूया. बघायचं पहिल्याचं उत्तर काय, तर एफ एल आय जी एच टी फ्लाईट, आणि दुसऱ्याचं उत्तर काय, तर टी आर यू टी एच. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथे शब्द टाकायचे आहेत. यानंतर यामध्ये सेकंड बघायचं, पुट द फॉलोईंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला जे खाली शब्द यात आलेले काइंड, फेमस, ब्रूम आणि अर्ले, तर यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये टाकायचं आहे. इथे बघूया याचं उत्तर. सर्वात पहिले येईल ब्रूम, सेकंड येईल अर्ली, थर्ड येईल फेमस, आणि फोर्थ येईल काइंड. यानंतर बघूया थर्ड, पंक्चुएट द फॉलोइंग वेल आय विश यू लक सेड सीताराम. ठीक आहे, तरी आपल्या काहीतरी आलं आहे, याच्यामध्ये आपल्याला चिन्ह टाकायचे आहे, जे योग्य चिन्ह येते तसे प्रकारचे आपल्याला चिन्ह टाकायचे. बघायचे खाल्यापर्यंत उत्तर लिहिलं आहे, वेल आय विश यू लक सेड सीताराम. यानंतर फोर्थ, फोर्थमध्ये बघायचे मेक टू वर्ड, त्याच्यामध्ये आपल्याला हा जो शब्द लिहिला बघायचा एच ई ए आर टी, या आर टी या शब्दापासून आपल्याला कमीत कमी तीन अक्षरी शब्द इथे बनवायचे आहेत. ठीक आहे, तर सर्वात पहिला शब्द काय होईल, इट होईल ई ए टी इट. त्यानंतर सेकंड काय होईल, तर आर्ट होईल ए आर टी आर्ट. थर्ड काय होईल, तर हेट होईल. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये टी शब्दही हा होऊ शकतो. यानंतर फिफ्थ बघायचं आहे राईट रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. ठीक आहे, तर यामध्ये बघायचं की आपल्या फॅमिली, फॅमिलीशी आपल्या इथे शब्द लिहायचे, तर फॅमिलीशी त्यांनी काय शब्द लिहिलं, तर स्मॉल फॅमिली काय असते तर छोटी असते, किंवा फॅमिलीनंतर काय तर बिग येईल. फॅमिली काय असते मोठी असते, नंतर फॅमिली काय असते जॉईंट फॅमिली असते, सेपरेट फॅमिली असते, न्यू फॅमिली असते, किंवा एकदम जुनी फॅमिली असते. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण इथे शब्द वापरू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. यामध्ये ए फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग अँड कम्प्लीट सेंटेन्स. त्यामध्ये फर्स्ट सेटिंग गोल हॅज डॅश व्हॅल्युएबल ॲसेट्स, फर्स्ट फोर, सेकंड वन, थर्ड टू. आणि याचं उत्तर यामध्ये काय येईल, त्याचं उत्तर येईल टू. अशा प्रकारचं उत्तर येणार आहे. मित्रांनो, आपण यामध्ये पॅसेज करायचं व्यवस्थितपणे यामध्ये वाचून घ्यायचं, आपण यामध्ये फक्त याचे उत्तर बघणार आहोत. सेकंड द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द पॉवर स्किल ट्रस्ट. आन्सर स्किल, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. थर्ड बघायचं आहे दे हेल्प टू डॅश टू अ कोर्स ऑफ लाईफ स्टीर डिस्ट्रॉय प्रोटेक्ट. त्यामध्ये उत्तर येईल स्टीर. यानंतर फोर्थ वन हॅज डिसाईड वॉट वन वॉन्ट टू अचीव इन इन द स्टार्टिंग एंड मिडल. आणि याचं उत्तर येईल यामध्ये एंड. यानंतर बघायचं आहे एमधील टू बघायचं आपल्याला. यानंतर यावरील सेकंड कम्प्लीट द फॉलोइंग वेब, त्यामध्ये खालील फॉलोइंग वेब आपल्याला कम्प्लीट करायचं. त्यामध्ये काय चॅम्पियन हॅव डीप इनसाईड देम. ठीक आहे, तर सर्वात पहिले काय असतं अ डिझायर, सेकंड ड्रीम, थर्ड अ विजन, आणि फोर्थ काय तर स्किल. यानंतर मॅच द फॉलोइंग, त्यामध्ये सर्वात पहिलं आर्टिफिशियल, फेलियर, प्रेझेंट आणि डिफिकल्ट. त्यामध्ये कॉलम बी काय, तर ॲबसेन्स, इझी, नॅचुरल आणि सक्सेस. त्यामध्ये आर्टिफिशियल काय असतं, तर आर्टिफिशियल नॅचुरल. ठीक आहे, फेलियर, फेलियरचं काय येईल, तर फेलियर येईल फेलियरचं यामध्ये काय येईल, तर सक्सेस. ठीक आहे, यानंतर प्रेझेंट, प्रेझेंटचं यामध्ये काय येईल, तर ॲबसेन्स, आणि डिफिकल्टचं काय येईल, तर इझी. अशा प्रकारे आपल्याला इथे कॉलम फिल करायचा आहे. क्वेश्चन नंबर थर्ड रीड द फॉलोइंग स्टेंजा ऑफ द पोयम अँड डू द ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड ॲक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू डू पोएट डॅश आर ब्रोट बाय इच न्यू डे. न्यू बिगिनिंग, न्यू एंडिंग, आन्सर इज न्यू बिगिनिंग. सेकंड द एज ऑफ ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोयम 13 to 90, 20 to 25, आन्सर इज 13 to 90. थर्ड वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड टू ग्रेट सक्सेस ग्रेट डिस्ट्रेस, आन्सर इज ग्रेट सक्सेस. यानंतर फोर्थ द पोएट प्रे टू द लॉर्ड हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज माईट राईट, आन्सर इज राईट. यामध्ये बघायचं, यामध्ये व्यवस्थितपणे पोयम दिलेली, ती पोयम आपण व्यवस्थितपणे इथे वाचून घ्यायची आहे. यानंतर सेकंड मॅच द फॉलोइंग कॉलम ए अँड कॉलम बी. तिथे कॉलम ए आणि कॉलम बी जे आपण मॅच द फॉलोइंग दिलेले, त्या इथे व्यवस्थितपणे आपण त्या वाचायच्या आहेत.
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करायचं. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.